नमस्कार मी सानिका संतोष राणे चेंबूर हायस्कूल इयत्ता आठवी आज मी आपल्यासमोर जनावरांची हत्या ही कथा सादर करत आहे फार पूर्वी राजा वीर वर्मा अवंती अवंतीनगरीवर राज्य करत होता तो बलवान होता त्याने त्याच्या शत्रूंना मर्यादेत ठेवले आणि त्याच्या राज्यात शांतता प्रस्थापित केली होती एक दिवस त्याच्या दरबारात काही खेडूत आले त्यांनी विनंती केली महाराज आम्हाला कोणतीही समस्या नाही आम्हाला शत्रूची सुद्धा भीती वाटत नाही पण आम्हाला वाघांची भीती वाटते ते जंगलाच्या पश्चिम भागात फिरत असतात आम्हाला तेथून फळे व लाकूड मिळते पण आम्ही वाघांमुळे तेथे जाऊ शकत नाही आपल्या जीवनाचा प्र, प्रश्न असल्याने आम्ही तुम्हाला वाघांना मारून आमचे रक्षण करण्याची विनंती करतो राजाने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि तो म्हणाला उद्याच मी जंगलात जातो आणि वाघांना मारतो तुम्ही शांततेने तुमच्या गावी जा पण मंत्र्यांनी मध्येच सुचवले महाराज वाघांना मारणे राज्यासाठी बरे नाही तुम्ही या लोकांना दुसरा काही उपाय सुचवा मंत्र्याने राजाला वाघ मारण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण राजा त्याच्या शब्दाला चिटकून राहिला तो म्हणाला मी माझा शब्द नक्कीच पाळेन त्यावर मंत्री काहीही बोलला नाही खेडूत आनंदाने आपल्या गावी गेले दुसऱ्या दिवशी सकाळी वीर वर्मा शिकारीसाठी सज्ज झाला सेवक शिपाई आणि शिकारी कुत्रे तयार झाले पण मंत्री काही तयार नव्हता त्यांनी राजाला सांगितले की तो जंगली जनावरांना मारणार नाही कारण त्यामुळे दुष्काळ पडेल वीर आश्चर्यचकित झाला त्याला वाटले की कारण तर खरेच आहे त्याने मंत्र्याला प्रश्न विचारला तुझे शब्द खरेच आश्चर्य वाटावे असे आहेत पण दुष्काळ आणि जंगली जनावरांची शिकार याचा काय संबंध आहे कृपा करून सांग राजा रागवलेला नाही हे पाहून मंत्र्याला आनंद झाला तो राजाला म्हणाला महाराज मी लहान असताना माझ्या आजोबांनी एक गोष्ट सांगितली होती मी आता तुम्हाला ती गोष्ट सांगतो मंत्र्याने गोष्ट सुरू केली पश पूर्वी मिथिला नावाचे राज्य होते त्या राज्याच्या उत्तर सीमेवर मोठे अरण्य होते त्या जंगलात कित्येक शाकाहारी व मांसाहारी प्राणी राहत होते राजा विजय याला शिकार करणे आवडत असे तो सारखा मांसाहारी प्राण्यांना मारायचा त्यामुळे शाकाहारी प्राणी वाचू लागले काही कालावधीतच शाकाहारी प्राण्यांची संख्या खूप वाढली मांसाहारी प्राणी उरलेच नाही याचा परिणाम म्हणून संख्या वाढल्या शाकाहारी प्राणी मुळे खोडे बिया व रोपे मिळेल ते खाऊन भूक भागवू लागले मोठी झाडे अभावानेच दिसू लागली खेडूत सर्रा, सर्रास सर्रास झाडे कापून लाकूड नेऊ लागले कारण जंगली जनावरांची भीती उरली नाही परिणामत मोठे जंगल नाहीसे होऊ लागले थोडी झाडे शिल्लक राहिली त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले पूर्वी एका महिन्यात जेवढा पाऊस पडायचा तेवढा वर्षभरातही पडेनासा झाला सर्व शेते सुकून गेली व नष्ट झाली अन्नधान्याचा कणही उरला नाही लोकांना तांदूळ मिळेनासा झाला जिकडे तिकडे भुकेचे साम्राज्य दिसू लागले मांसाहारी प्राणी नसल्याने शाकाहारी प्राण्यांची संख्या अधिकाधिक वाढू लागली ते गावातील झाडेही फस्त करू लागले राजा काहीही करू शकला नाही हळूहळू राज्याचे वाळवंट झाले मंत्राने गोष्ट पूर्ण केली वीरवर्माने आपला निर्णय बदलला त्याने आपला धनुष्यबाण दूर ठेवून दिला राजा मंत्र्याला म्हणाला मी शिकारीला जाणार नाही तू सूचना केल्याप्रमाणे मी अन्य उपाय खेडूतांना सुचवेन मंत्री म्हणाला की केवळ जंगली श्रापपदेच नाही तर कीटक साप व पक्षीसुद्धा निसर्गात आहेत मानव हा निसर्गाचाच एक भाग आहे धन्यवाद